अंबड तालुक्यातील शहागड येथील बुलढाणा अर्बनच्या शाखेत दरोडा टाकून कोट्यवधी रुपयांचा ऐवज लांबवणाऱ्या 3 बंदूकधारी दरोडेखोरांपैकी दोघांच्या मुसके आवळण्यात गेवराई पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह पोलिसांच्या पथकाला अखेर यश आले आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे तसेच शेखर हिंगेवार व महेश भागवत यांचे विशेष कौतुक होत आहे. या दरोड्याच्या घटनेमुळे जालना जिल्हा पोलीस प्रशासनासह राज्यातील अनेक पोलीस दल हादरून गेले होते. औरंगाबाद विभागाचे IG मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी शहागड येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली होती. त्यावेळी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग आदींची उपस्थिती होती. दरोड्याचा तपास लावण्यासाठी पोलीस प्रशासन कोटीने असताना बीड जिल्ह्यातील गेवराई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की गेवराई येथील एका इसमाने पैसे आणले आहे, त्यामुळे शहागड दरोडा डोळ्यासमोर ठेवून संदीप काळे यांनी सविस्तर माहिती काढली व वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जालना पोलिसांनी गेवराई शहरातील एका घरावर सापळा रचला व मोठी रक्कम जप्त करून दरोड्याच्या अवघ्या 24 तासात छटा लावल्यामुळे बीड गेवराई व जालना पोलीस दलांचे सर्वत्र कौतुक होत आहे. इंडिया स्टार 1 न्यूजसाठी प्रतिनिधी जावेद शेख, बीड.